आपण छानसी कविता शिकणार आहोत. तुम्हाला आवडेल ना कविता शिकायला? चला मी त्यापूर्वी तुम्हाला काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नांची उत्तर द्या बरं का. तुम्ही सर्वांनी लक्षपूर्वक प्रश्न ऐका. सांगा बरं, आकाशाचा रंग कोणता असतो? निळा. व्हेरी गुड. आकाशाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? स्काय. निळ्या रंगाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात? ब्ल्यू. शाबा, छान उत्तर दिली बरं का. विद्यार्थी मित्रांनो, असाच एक ठिकाणी प्रश्न पडला आहे की आपल्याला आकाशाबरोबर अनेक काही रंगाचे काहीतरी चंद्र दिसतो, तारे दिसतात, इंद्रधनुष्य दिसतात, दिसतो की नाही. तर त्या ठिकाणी पांढऱ्या रंगाचं काहीतरी असं एक पुस्तक दिसतं, त्या पांढऱ्या रंगाला काय म्हणतात? ढग. बरोबर आहे की नाही? ढग मीन्स क्लाउड. कधी आकाशामध्ये असे तारे तुटताना सुद्धा दिसतात, आकाशामध्ये पाऊस पडताना सुद्धा दिसतो, कधी कधी आकाश एकदम निरभ्र झालेलं असतं, एकदम काळंबोळ झालेलं असतं. बरोबर आहे की नाही? त्याच पद्धतीने क्लाउड म्हणजे ढग, या ढगांविषयी आपल्याला एक कविता आज आपल्याला अभ्यासायची आहे. मला तुम्ही सर्वांनी ही कविता शिकल्यानंतर या ढगांचे निरीक्षण करायचे आहे. बघू बरं तुम्हाला त्या ढगांमध्ये काय काय दिसतं ते. आज आपण ही कविता शिकणार आहे, त्या कवितेमध्ये तुमच्या स्वयातील एक मुलगा आहे आणि त्या मुलाला प्रश्न पडला. तो आपल्या मेहर रानामध्ये घेऊन गेल्यानंतर त्याला ते तो दमला आणि झाडाखाली तो बसला आणि ते त्याचं लक्ष आकाशाकडे गेलं आणि आकाशाकडे वर तो बघत असताना त्याला त्या आकाशामध्ये पांढऱ्या रंगाचा तो पुस्तक दिसला आणि त्या पुस्तकाकडे बघून तो विचार करू लागला. अरे हा आकाशामध्ये पांढऱ्या रंगाचा पुस्तक नेमकं काय आहे? हे आकाशातील मेंढ्या तर नव्हे, अशी तो त्या ठिकाणी कल्पना करू लागला. आपल्या मेंढ्या तर आपण रोज आपल्या सोबत चरायला नेतो रानामध्ये आणि ह्या मेंढ्या कोण कुठल्या आहेत? असे त्याला प्रश्न त्या ठिकाणी पडत होते आणि त्या सर्व प्रश्नांची उत्तर तो योग्य रीतीने पूर्णपणे देत होता. चला विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अशाच पद्धतीने ते जे पांढऱ्या रंगाचा तो काही पुस्तक होता जे जेणू काही ढग होते, त्याच पद्धतीने आपल्याला ही क्लाउड, क्लाउड म्हणजे ढग, ही कविता आपल्याला अभ्यासायची आहे. आवडेल ना तुम्हाला ही कविता अभ्यासताना? तर चला मग आज आपण ही कविता अभ्यासणार आहोत.